माझ्या मैत्रिणीने संत कवी ज्ञानेश्वर लिखित पसरदाराचे निरूपण केले. आज मी सृष्टी संजय मल्ले कापुरुल ओव्यावर भाष्य करणार आहे. तेव्हा या विचारमालेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. पसायनातील दुसरी ओटी जे खळांची व्यंगटी सांडो दया सत्कर निरती वाढू भूता परस्परे पडू मैत्र जीवांचे. या अगोदरच्या विचारमाले आता विश्वास मके देवे एने वाग्यने तोषावे तोषूनी मध द्यावे पसाय दानवे. या ओटीतील वाच्यार्थ भागार्थ ऐकला. आज आपण त्या पुढची ओटी जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर निरती वाढू भूता परस्परे पडू मैत्र जीवांचे. या ओटीतील भागार्थ बघूया. ज्ञानेश्वरीच्या रूपाने जो वाग्यज्ञ पूर्ण झाला तो ऐकून तुम्ही पूर्ण संतुष्ट झाला असाल तर मला हे प्रसादन द्या. मागील ओळीतील हे म्हणजे कोणते असा प्रश्न जर आपण केला तर याचे उत्तर आज 24 सापडते. ते म्हणजे खळांची व्यंगटी सांडो सत्कर विरती वाढो भूता परस्परे पडो. इथं 4 चरणाच्या ओळीतील 3 चरणातील सांडो वाढो पडो हे क्रियापदे भविष्यकाळवाचक आहे. पसरदानाची पहिली मागणी जगातील दुष्ट लोकांसाठी मागितली. त्यांना सत्पुरुषांची सज्जनांची ज्ञानी लोकांची भक्तांची आठवण झाली नाही. पहिल्यांदा आठवण झाली तर जगातील दुष्ट लोकांची खल पुरुषांची. म्हणूनच इथे त्यांचं संतत्व गमावल्याशिवाय राहत नाही. या जगातील जे खल दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत जे दुर्जन आहेत त्यांची व्यंगटी सांडो. व्यंगटी म्हणजे वाकडेपणा. व्यंगटी म्हणजे मनाचा वाकडेपणा. व्यंगटी म्हणजे अंतकरणाची कुटिलता. ती जर एकदा नष्ट झाली तर जगातील खलत्व आपोआप संपुष्टात येईल. इथं ज्ञानेश्वरांना मावली का म्हणतात याचे उत्तर सापडते. आईला अनेक मूल असतं. त्यात सद्गुणी आणि दुर्गुणी असे दोन प्रवृत्तीचे असतात. सद्गुणी मुलांवर तिचे प्रेम असतेच आणि अभिमानही असतो. त्याची तिला तेवढी चिंता नसते कारण जग त्यांचा सहज स्वीकार करणार असतो. पण दुर्गुणी मुलांची तिला जास्त काळजी वाटते. जग त्यांचा स्वीकार तो सोडा उलट धिक्कार करण्याची भीती असते. त्याचा पण जगाने स्वीकार करावा यासाठी त्याच्यातील दुर्गुण जाऊन सद्गुण यावे यासाठी ती देवाकडे प्रार्थना करते याचना करते. ज्ञानेश्वरांनी या प्रार्थनेतून तेच केले म्हणून त्यांनाही पहिल्या पण खळांची म्हणजे दुष्टांची झाली. विशेष म्हणजे या दुष्टांनी दुर्जनांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा खूप छळ केला. अपमान आणि अवहेलना केली तरी पहिल्यांदा आठवण त्यांचीच झाली. त्यांच्या भल्यासाठी विश्वास मताकडे मागणी मागितली. इथं पुन्हा विशेष बाब अशी की ज्ञानेश्वरांनी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाला खूप छळ केला. ज्ञानेश्वरांनी त्या दुष्ट ते नष्ट व्हावेत असं नाही म्हटलं तर त्यांच्यातील दुष्टत्व खलत्व नष्टपणा ते नष्ट व्हावा असं देवाकडे मागणी मागितली. माणसाच्या माणूसपणावर ज्ञानेश्वरांचा प्रचंड विश्वास होता. मुलगा हा माणूस चांगलाच आहे तो वाईट परिस्थितीत दुष्ट होतो. ज्ञानेश्वरांना हेही माहिती आहे की दुष्टांना नष्ट केल्याने दुष्टपणा नष्ट होत नाही. दुष्टपणा समूळ नष्टच होत नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास रावणाला तुम्ही नष्ट केले पण रावण प्रवृत्ती अजून शिल्लकच आहे. कंसाला तुम्ही नष्ट केले पण कंस प्रवृत्ती अजून शिल्लकच आहे. एवढंच नाही तर ज्ञानेश्वर पुढे असं युक्तिवाद करतात की देवा तुम्ही गीतेत सांगितले यदा यदार्थी धर्मस्य ग्लानिर्भूती भारता याची तुम्हाला आवश्यकता वाटली परंतु मला हे मान्य नाही. ज्ञानेश्वर देवाच्या वचनाला प्रतिवाद करतात. दुष्ट माणसं नष्ट केल्याने दुष्टपणा नष्ट होत नसतो तो उलट वाढतो. एक प्रकारे भक्ताने भगवंतावर केलेला अनुभव सिद्ध प्रतिवाद आहे. भक्ताने भगवंतावर आघाडी मिळवली आहे. दुष्टांचा संहार करण्याचं सामर्थ्य परमेश्वराचं तर दुष्टांचं मन परिवर्तन घडून आणण्याची जबाबदारी संतांची असते हेच ज्ञानेश्वर व साधारणतः प्रतिपादन करतात. हे जे फळ असतात ते स्वतःसाठी घातक असतातच पण समाजासाठीही असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास रामायणामधली मंदरा दासी संपूर्ण रामायण तिच्यामुळे घडलं. शकुनी याच्यामुळे संपूर्ण महाभारत घडलं. आज आपण इथे सांगू. उद्या याच मालिकेत नवीन मैत्रिणी सोबत भेटू. धन्यवाद. आणि सुसंस्कारित जडणघडण होण्याकरता गरज आहे संतांच्या सद्विचारांची. जीवनातलं तत्वज्ञान ज्याच्या रोमारोमात भिनलंय असे थोर विचारवंत माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज नामदेव महाराज सावता महाराज आदी संतांच्या विचारधारेची सध्याच्या काळात नितांत गरज आहे. आज समाजामध्ये वैज्ञानिक प्रगती भरपूर झालेली आहे. नवनव तंत्रज्ञान गावागावापर्यंत नवे नवे घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे. मी तर असं म्हणेल हर किसी के पास जीव मोबाईल सेट आहे. हमारे घर में कॉम्प्युटर सेट आहे. हमारे घर में सोफा सेट आहे. सब सेट आहे. लेकिन माइंड अपसेट आहे. मानसिक संतुलन जीवाला सुख म्हणा समाधान म्हणा शांती म्हणा हे प्राप्त होण्याकरता गरज आहे संतांच्या सद्विचाराची.
सद्विचार आहे, ज्या गावात सद्विचार आहे, ज्या देशात सद्विचार आहे, त्या ठिकाणी डेव्हलपमेंट विकास आहे. तिथे विचार नाही, अविचार आहे, कुविचार आहे, त्या ठिकाणी विलास असतो. आणि जिथे विलास असतो तिथे विनाश असतो. हे सद्विचार अगदी त्या बाळ मनावर रुजू व्हावे त्या अनुषंगानं आपल्या शाळेमध्ये हा जो उपक्रम राबविला, अत्यंत या उपक्रमाबद्दल मी सर्व शालेय शिक्षक वृंदांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि यातून सर्व विद्यार्थ्यांना या ओळीवर अशा प्रकारे बोलण्याची संधी प्राप्त होते, एक व्यासपीठ प्राप्त होते, नाही काय. या ठिकाणी आज कुमारी सृष्टीनं जे ओळीवर निरूपण केलं 2 मिनिटं, खूप चांगलं केलेलं आहे, तिचं सुद्धा मी अभिनंदन करतो. जे खळाची व्यंकटी सांडो, नाही काय, खळ कोणाला म्हणतात, व्यंकटी म्हणजे काय, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. खरं म्हणजे बसायला एक साजूक तूप आहे. जीवनामध्ये जेवणामध्ये तुपाचा एक बुंद जरी पडला तर जेवणाचा स्वाद बदलतो. तसं जीवनामध्ये बसायला रुपी तुपाचा एक जरी बुंद पडला तर जीवनाचा स्वाद बदलतो. या चांगल्या प्रकारे निरूपण केलंय. आणखी या ओळीवर भरपूर बोलण्याकरता या ठिकाणी मी माझं चिंतन म्हणजे जुन्या काळातील वैकुंठवासी धुंडा मारा देगलूकर यांनी पसायदार खूप चिंतन केलेलं आहे. मी पुस्तक सुद्धा आणलेलं आहे सरच्या स्वाधीन करणार. त्यातून पुन्हा आपल्याला अधिक अशा प्रकारे ज्ञान प्राप्त होईल. जास्त वेळ घेणार नाहीत. या ठिकाणी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली, याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि हा उपक्रम अशा प्रकारे चालतो राहावा आणि एक चांगला उपक्रमाबद्दल मी पुनश्च पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो.